विठ्ठल पंत आळंदीच्या न्यायसभेचा निर्णय म्हणजे काही अखेरचा निर्णय नाही। आपण प्रतिष्ठानी जाऊ, तिथल्या धर्मसभेसमोर हपेच मांडू, झालंच तर काशीला जाऊ। भोजलिंग काका, आपल्या मनीची अवस्था मी जाणतो, पण माणसाच्या मनातली लालसा कधीच संपत नाही। आपल्याला एक हवं असतं आणि ते मिळालं की तोवर आणखी काही हवं यासाठी धडपड सुरू होते, पण भगवंतानं दिलेल्या या नश्वर शरीरानं कुठंतरी थांबायलाच हवं नाही का? जो जन्माला येतो त्यानं कधीतरी थांबायला हवं हा निसर्ग नियम असला तरी सुद्धा आपण प्रयत्न करायला नको का? ओ, निधन लेकरांसाठी तरी तुम्ही। हो, त्या लेकरांसाठीच तर हे दिव्य करतो आहे। झालं हे पुरे झालं, पण यापुढे लेकरांची आबाळ नाही पाहू शकत। आता उशीर नको व्हायला, आपण वडील झाले, लेकरांकडे लक्ष ठेवा। पंत, तुम्ही आणि आम्ही खूप वर्षांचे सोबती, तुमचा आणि रुक्मिणीचा संसार वृक्ष बहरताना फुलताना पाहिला। विधात्याने दिलेली ही चारही तेजस्वी फुलं फुलताना जरा वृक्ष उन्मळून पडला, फुलायचं कस? काका माझा ऐका, हे सारं विश्वच ईश्वर निर्मित आहे। या विश्वाचा निर्माण करता, पालन करता आणि संहार करता ही तोच आहे। सारं काही त्याच्याच इच्छेने घडत, त्यानेच इथवर आणलं ही त्याचीच कृपा नाही का? आणि आता तोच बोलावतो आहे तर जावंच लागेल। लेकरांना सांभाळा। पंत, या लेकरांसाठी विठ्ठलानं पट्ट देवांना पाठवले, कावेरी आहे, गणूजी बाबा, आजी आहे, आणि मी तुम्हाला वचन देतो, या कुडीत जीवसिस्तवर या लेकरांना मी कधीही अंतर देणार नाही। या पिल्लांवरची मायेची पाखर कधीही कमी होणार नाही। पहिली माझी ओवी ग परतून पाहते, पहिली माझी ओवी ग परतून पाहते, दृष्टीने देखिले निज रूप, दृष्टीने देखिले निज रूप, दुसरी माझी ओवी ग दुजे नाही मनी, दुसरी माझी ओवी ग दुजे नाही मनी, लक्ष तुझे चरणी लागियले, लक्ष तुझे चरणी लागियले। थांबा, मी दाखवते, हे बघ, हे असं घेऊन हे असे मळायचे, घे आता तू मळ बघू। हा घे घे, दोन्ही हातांनी घे। असा छान गोळा करून घ्यायचा, हे असं मळून झालं ना की मग
हा गोळासा हातावर गोल 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 करायचा आणि मग ह्याचं पीठ पेरून घ्यायचं आणि ह्याचं ही भाकरी थापायची. कळले? आणि हे असं आणि मग हे पाणी असं लावायचं बरं का. आता तू कर बघू. घे घे हा गोळा. अगं मुक्ते, एवढा छोटा गोळा घेतला, तुझी ती एवढी छोटी भाकरी अशा गोल गोल पोटामध्ये हरवून जाईल ना. भाकरी अशी मोठी थापायला हवी, पोट भरणारच नाही तुझ. अग मग तर मी कायम अशा छोट्या छोट्याच भाकऱ्या करेन. हो, कारण मी रांधलेल्या भाकऱ्या खाऊनच आमचं पोट भरलं, तर तुझ्या हातचं सविष्ट जेवण आम्हाला कसं खायला मिळणार. आता सारं काही मुक्ते तुलाच करायचं आहे. हे घे, ताजी फुलं आणली आहेत. विठ्ठलापाशी ठेवतोस? बर. आई, अगं शिकव ना मला. शिकवते. हा हे बघ, आता ही तव्यावर टाकायची. टाक बर, टाक. अहो, हे देहांत प्रायचित्त म्हणजे जरा जास्तच झालं ना हो. पाप तेवढं मोठं आहे म्हटल्यावर दंड पण तसंच असणार ना. अहो, पण त्यांच्या 15-4 लेकरं आहेत, त्यांचं काय? त्यांचं काय, त्यांच्या दाटीचं चाललं. समज त्या पांडुरंगाच्या मनी पंतांबद्दल काय योजना आहे ते त्यालाच माहिती. त्या रुक्मिणी आणि लेकरांची काळजी वाटते रे पांडुरंगा. त्या आधीच त्या पोराने काय कमी सोसले, त्यात अजून त्यांना हे बघावं लागणार. याच काय, पण कोणत्या जन्मात मला तुझा निर्णय पटायचा नाही. हे असं कोणाच्या बी सांगण्यावरून पण आपला जीव त्यागायचा. रुक्मिणी, मी तुला कुठे बी सोडणार नाही. मैत्रिणी असं रडतात का ग? आज पावे तो प्रत्येक सुख दुःखात मला साथ दिलीस. अगदी लहानपणी भांडणांपासून ते संसारातल्या संकटांपर्यंत सोबती राहिलीस. अगं हे शरीर 4 दिवसाचे, आपले नाते आत्मीयाचे, चिरंतन राहणारे. कावेरी, तू आहेस म्हणून हा निर्णय घेण्याचं बळ येत आहे ना मला. माझ्यामुळं तुला आठवत आहे ना मी काय म्हणाले होते?
लेकर माझ्यापेक्षा तुझी जास्त लाडकी. माय मरो आणि मावशी जगू हे म्हणतात ते उगीच नाही. आजवर जीवापाड जपलेलं सार काही तुझ्या पदरात घालते. तू तुझ्याही जीवापदीकडे सांभाळशील अशी खात्री आहे मला. म्हणूनच तर धीरानं हे पाऊल उचलते ना. बोल मैतरणी, तू माझ्याकडे नाही तर कुणाकडे बोलणार ग? माझ्यासाठी करशील? लेकरांना मांडे खाऊ घालायचेत, धान्य देशील. इह लोकाची यात्रा संपण्याआधी भांडे खाऊ घालते. देशील. खेडा बाई, विचारतेस काय? हक्कानं सांग की हालत अशी वाराच्या वेगानं जाते. कर्मणी अकर्म यः पश्येत, म्हणजे जो कर्मामध्ये अकर्म पाहतो. अकर्मणीच कर्म यः, म्हणजे जो अकर्मामध्ये कर्म पाहतो तो खरा योगी. सबुद्धिमान मनुष्येषु, बुद्धिमान ठरतो म्हणजेच जगाला नवी दिशा दाखवतो. मामा, नाना दादा काय करतो? तो त्याचे कर्म शोधतो आहे. म्हणजे नाना, मोत्यासारख्या सुबक आणि सुवाच्य अक्षरात गीतेमधले श्लोक आहे तसे उतरवून काढले. आता पुढे त्याचा अर्थ लावायचा. मग तो अर्थ आत्मसात करायचा. आणि त्यानंतर तुला समजलेला अर्थ आचरणात आणायचा आणि तोच अर्थ सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा. हे तुझे कर्म आहे. पण या समाजाला ते रुचेल का? मी केलेले कर्म समाजासाठी अकर्म ठरले तर? कंसासारख्या बलाढ्य राजाविरुद्ध लढण्यास सामान्य प्रजा धजावत नव्हती, परंतु ते धारिष्ठ्य कृष्णाने केले. सामान्यांसाठी जे अकर्म होते त्यात कृष्णाने कर्म पाहिले, जगाला नवी दिशा दिली. तेच कार्य तुला करायचे आहे. माणूस धर्म रूढींच्या ओझ्याखाली दबून गेला आहे. पण हाच माणूस धर्म धर्ममार्तंडांनी लोकांपुढे मांडून त्यांची दुःख नाहीशी करायला हवीत ना? ज्ञाना, कोणी कोणते कर्म करायचे हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही.
आज पावे तो सर्वसामान्य लोक या मोक्ष प्राप्तीच्या ज्ञानापासून वंचित राहिले होते. त्यांच्यापर्यंत तो अर्थ पोचवून त्यांचाही उद्धार होईल असे कर्म तू कर. केवळ श्लोकच नव्हे तर त्याचा तुला समजलेला अर्थ आणि तुझ्या मनातील विचार हे सुद्धा कागदावर उतर. आणि मी सोबतीस आहेच की हो मी पण आहे. हो दादा मी पण आहे तुझ्या सवे. मी ज्ञाना दादा सवे बसून त्याच्याकडून लिहून घेईन. बाबा मी वचन देतो, धर्माचा जो संस्कार तुम्ही आमच्या मनावर रुजवलाय त्याच मार्गावरून आम्ही वाटचाल करू. तुझ्या नव्या सवंगड्याला येऊ देशील तुझ्या घरात? सवंगडी म्हणजे तुम्ही? हो मी खेळू तुझ्या सवे. तुम्ही माझ्या सवे टिपरी पाणी खेळणार? होय माझ्या मुक्ती सवे खेळणार. अहो पण बाबा पुरुष मंडळी हा खेळ खेळत नाही. कोण म्हणतं असं? हा काय मी खेळतोय. चल बर. काय ग काय झाले? बघ ना बाबा माझ्या सवय टिपरी पाणी खेळत आहे. अग मी एकटाच नाही, आई ही खेळणार आहे तुझ्या सवय. खरच? काहीतरीच काय. असं काय करतेस गाई? बाबा खेळतात आणि तू नाही. रुक्मिणी आपण आपल्या मुली सवेच खेळतो आहोत ना, यापुढे कधी खेळ की ग? तू काही माझं ऐकायची नाहीस. चल आपण जिंकणार. नाही नाही आम्ही जिंकणार. मुक्ती फूड रस. बट देवा ये रे. अरे अडाणाण लवकर लवकर या. Thank you.
लगोरी 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 लगोरी। बाबा तुम्ही आमच्या सवे खेळताय, इतकी मज्जा येते, आधी का नाही खेळला तुम्ही कधी आमच्या सवे? बाबा आता तुमची वेळ, बघा कसा अचूक मारतो। आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो। गुरुदादा आपण जिंकलो, ज्ञानदादा आपण जिंकलो गे रे। हो बाबा मी तुम्हाला शिकूनही तुम्ही हरलात। आई काय गो? अरे कोण म्हणत आम्ही हरलो? माझी मुक्ता जिंकली, माझी सगळी लेकरं जिंकली, म्हणजे आम्ही पण जिंकलोच ना। हो आपण सगळे जिंकलो, आपण सगळे जिंकलो, आपण सगळे जिंकलो, आपण सगळे जिंकलो, आपण सगळे जिंकलो। पांडुरंगा, लेकरांबरोबर आम्ही घालवलेले हे शेवटचे आनंदाचे क्षण, त्यांच्या स्मृतीत हे कायम असेच राहू देत। आमच्याशिवाय जगण्याचं त्यांना बळ मिळू देत पांडुरंगा। हे शेवटचं मागणं